नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण SRPF दौंड गट क्रमांक 5 गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्नाचे विश्लेषण स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत तुम्ही नक्की बघा, कारण मित्रांनो हेच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे, पोलीस भरतीला रिपीट होणार आहे दिसणार आहे मित्रांनो. कारण SRPFला जे एक्झाम झालेले मित्रांनो, ते सर्व 2017-18 क्वेश्चन रिपीट झाले मित्रांनो. त्यामुळे हेच क्वेश्चन तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला रिपीट होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचा आणि हे क्वेश्चन कशाप्रकारे सॉल्व केलेले मित्रांनो, ते व्यवस्थित तुम्ही पाहून समजून याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घालवता आपण व्हिडिओ सुरू करूया आणि पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर येतोय. बघा पहिला क्वेश्चन काय सांगतंय, 0.3 × 0.2 × 0.6 / 0.03 × 0.06 = किती क्वेश्चन मार्क. बघा मित्रांनो, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिलं जाईल तेव्हा काय करायचं माहिती का, आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला दशांश चिन्हे म्हणजे आपल्याला या ठिकाणी घरे मोजायचे असे की दशांश चिन्हानंतर किती घरे. तर बघा मित्रांनो, वरती दशांश चिन्हानंतर बघा 3 घरं आहेत, किती 3, 2, 6 आणि खालती किती 4 घरं आहेत, 0.3 × 0.6 खालती 4 आणि वरती 3, हे आपल्याला समान करायचे असतात. म्हणजेच आपल्याला वरती समान करायचे असतात बरोबर. आपण काय करणार, सुरुवातीला आपण याचा गुणाकार करूया. बघा तर बघा 0.3 × 0.2 तर 3 × 2 = 6 आणि पुढे 0.6 म्हणजे 0.6 × 0.6 = किती आले 36 आले बरोबर. या ठिकाणी आपण दशांश चिन्ह नाही असं समजून या ठिकाणी 36 आले बरोबर, भागिले खाली किती आले 0.03 × 0.06 हे दशांश चिन्ह आहे म्हणून सायत्रिक 18 खाली किती आले 18 बरोबर. आता या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी करायचं काय आपल्याला, आता वरती दशांश चिन्हानंतर 3 आहे आणि खालती 4 आहे मित्रांनो. आता आपल्याला हे समान करायचं आहे, समान करायचं असल्यावरती काय येणार मित्रांनो, वरती किती येणार, वरती 4 येणार बरोबर आणि खालती किती येणार मित्रांनो, खालती आपल्याला 3 येणार बरोबर, खालती 3 येणार. आता जर आपण बघा हे सॉल्व जर केलं तर बघा, हे 3 शून्याला हे 3 शून्य गेले, 18 × 1 = 18, 18 × 2 = 36, हा 1 शून्य म्हणजेच किती राहिले 20, म्हणजेच आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, 20 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. एक्झाम्पल समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे, किंमत 42,000 रुपये आहे, तर पूर्ण शेतीची किंमत किती असेल. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला की विचारलं, एका शेताची किंमत 4/5 किंमत 42,000 रुपये आहे, तर पूर्ण शेतीची किंमत किती. जेव्हा तुम्हाला असं प्रकारचं एक्झाम्पल दिलं जाईल तेव्हा काय करायचं माहिती का, हे 4/5 अशाच लिहून घ्यायचं, त्याला भागिले 5 बरोबर, पुढे किती विचारले आपल्याला 42,000, ओके, हे 42,000 असे मांडले. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा. आता ह्या ठिकाणी बघा, 42,000 खाली काय नसतो म्हणजे 1 असतो आणि आपण यांचा जर तिरकस गुणाकार केला मित्रांनो, मला जागा नाही म्हणून मी इथं शॉर्टमध्ये लिहितो. बघा यांचा तिरकस गुणाकार केला तर बघा 42,000 × 5/4 बरोबर. त्यानंतर बघा हे सॉल्व केल्यानंतर बघा मित्रांनो, याला जर भाग दिला तर किती येते, 4 × 1 = 4, 4 × 5 = 24 म्हणजेच 5 आणि हे 2 शून्य म्हणजेच 10,500 आणि याला 10,500 जर आपण 5 ने गुणलं तर मित्रांनो आपलं उत्तर किती येतं, 52,500 हे आपलं उत्तर येतं मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तिसरा क्वेश्चन बघा, 10% 10% दराने 450 रुपये 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता मित्रांनो या ठिकाणी आपण फॉर्म्युला वगैरे काय यूज करणार नाही, आपण सिम्पल करणार मित्रांनो. जेव्हा तुम्हाला असे 10%, 5%, 15%, 20% असे प्रकारचे देणार त्या प्रकाराच्या चक्रवाढ व्याजामध्ये आपल्याला कोणतंही फॉर्म्युला यूज करायचा नाही मित्रांनो, बिना फॉर्म्युलाचं पण हे उत्तर तोंडी पण निघतं. बघा आता या ठिकाणी जर आपण बघितलं, किती विचारलं आपल्याला, 450 विचारलं 10%. आता हे 450 याचे जर आपल्याला 10% काढायचे मित्रांनो, तर 2 वर्षाचे काढायचे. बघा पहिल्या वर्षाचं बघा, आता त्याच्यावर 10% म्हणजे 450 वरती 10% गेले तर 10%, हा 0 गेला म्हणजे किती राहिले 10% जर म्हणलं तर 45 राहिले. हे किती आले, पहिल्या वर्षाचे 45. आता आपण काय करतो, चक्रवाढ व्याज म्हणलं की व्याजावरती व्याज विचारलं जातं, म्हणजे 450 + 45 तर किती येतं मित्रांनो, याचं किती
तीन 495। आता या 495 पर दुसऱ्या वर्षाचे 10% काढायचे, 10% थोडक्यात हा 5 गेला म्हणजे किती राहिले 49 राहिले। मित्रांनो आपण अशा प्रकारचे मध्ये उत्तराच्या अगदी जवळ जाऊ शकतो, म्हणजे काहीतरी पॉइंटचा फरक राहिले एवढंच फक्त। आता दुसऱ्याचे 49 म्हणजे 495 वरती 10 गेले, समजा हा 5 गेला म्हणजे किती राहिले 49 राहिले। आता हे 45 नंतरचे हे 49 मित्रांनो यांची जर बेरीज केली तर 94। आता या ठिकाणी आपण ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 105 हे पण नाही, 90 हे पण नाही, 100 हे पण नाही, पण बघा या ठिकाणी 94.5 म्हणजेच आपण हे 94 फक्त 0.50 म्हणजे उत्तराच्या जवळपास केलं आणि ऑप्शन बाकीचे 3 मॅच होत नाही, ऑप्शन क्रमांक फक्त 2च मॅच होतो आपल्या उत्तराचे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। मित्रांनो अशा प्रकारची ही ट्रिक्स आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा 14, BEG 479 तर DI1 बरोबर क्वेश्चन मार्क विचारलेला आहे। आता या ठिकाणी बघा आपल्याला ही बुद्धिमत्तेची सिरीज दिलेली आहे। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा हे बी आहे, बीचा जर आपण क्रमांक जर पाहिला तर एला 1 येतो, बीला किती येतात 2 येतात, पण इथं किती दिले मित्रांनो 4 दिले, म्हणजेच ह्या 2मध्ये काय असणार आहे 2 ॲड असणार आहे, म्हणून काय होतात 4 होतात बरोबर। त्यानंतर ई किती दिला आहे मित्रांनो, ईचा तसा क्रमांक जर आपण पाहिला सिरीजनुसार तर 5 आहे, आणि ईमध्ये जर आपण 2 जर मिळवले तर किती येतात 7 येतात बरोबर। त्यानंतर बघा जीचा क्रमांक आपण पाहिला तर ABCDनुसार तर आहे जीचा क्रमांक आहे 7, आणि त्यामध्ये 2 जर मिळवले तर येतात 9, म्हणजेच आपले किती बरोबर आले 4 7 हे 9 बरोबर आले, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी 2 ॲड केलेले आहे म्हणून हे किती आले 4 7। मूळ संख्येच्या क्रमांकामध्ये 2 ॲड केले, आणि आता जर आपण हे 2 ॲड केले तर ह्या मूळ संख्येमध्ये, आता डीचा नंबर किती असतो 4 असतो मित्रांनो, डीचा नंबर किती आहे 4, याच्यामध्ये 2 ॲड केले तर किती येतो 6 येईल। त्यानंतर आय बघा आयचा नंबर आहे 9, आणि त्यामध्ये जर 2 जर ॲड केले तर किती येतात 11 येतात, आणि ए किती एचा क्रमांक 1 आहे त्यामध्ये जर 2 ॲड केले तर 3 होतात, म्हणजेच मित्रांनो आपलं या ठिकाणी जर या सर्व संख्याची बेरीज केली या सर्व संख्याच्या लाईनीत जर मांडल्या तर किती येते 6 येईल मित्रांनो, 11 येईल, त्यानंतर 3 येईल, म्हणजेच ह्या ठिकाणी ऑप्शन बघा 6 11 3 कुठे 6 11 3 ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 40,000 रुपये ABCD 4 मित्रांना अनुक्रमे 4 7 1 5 3 या प्रमाणात वाटप करावायचे आहे, तर सीच्या वाट्याला किती रक्कम येईल। तर मित्रांनो सिंपल आहे, गुणोत्तर दिले 40,000 रुपये दिले आणि सीचं आपल्याला काढायचं आहे। आता हे 4 गुणोत्तर आहे, म्हणजेच हे ABCD हे प्रत्येकाचे 1 गुणोत्तर दिलेलं आहे मित्रांनो, हे लक्षात ठ्या। या ठिकाणी आपल्याला काय करायचे, सीचं वाटप काढायचे, आपल्याला सीचं वाटप काढायचे, म्हणजे ए म्हणजे 7, बी म्हणजे 1 आणि सी म्हणजे 5, या ठिकाणी 5, म्हणजेच आता हे 40,000 बघा मित्रांनो, 40,000 गुणिले सी किती 5 आहे, आणि ह्या सर्व गुणोत्तराची जर आपण बेरीज केली 7 3 10 आणि 5 1 6 म्हणजे 10 6 16, आणि हे सॉल्व केलं जर मित्रांनो तर मित्रांनो आपलं उत्तर येतं 12,500 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। अतिशय सोपं मित्रांनो, एवढं काही अवघड नाही। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया बघा, 80 चा 3/5 60 चा 3/4 कितीने मोठा आहे। आता बघा 80 चा 3/5 6 म्हणजेच गुणाकार असतो मित्रांनो, म्हणजे बरोबर, म्हणजेच 80 चा गुणाकार केला 3/5 हे जर सॉल्व केलं तर याचं उत्तर किती येतं मित्रांनो 48 बरोबर। त्यानंतर बघा 60 चा 3/4 च्या म्हणजेच गुणाकार, म्हणजे 60 × 3/4 आणि हे जर सॉल्व केलं तर येतं 45 येतं। आता ह्या दोघां आता काय विचारले, पुढे काय विचारले, पेक्षा कितीने मोठा। आता ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करायची, 48 वजा 45 ह्या दोघांची वजाबाकी केली तर किती येते मित्रांनो, या दोघांची वजाबाकी 3 येते, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 3640/14 × 340 हे उदाहरण दिले मित्रांनो, आणि हे बोडोमसनुसार सॉल्व करायचं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। आता बघा 3640/14 चौदाने जर 3640 आता हे किती 3640/14 हे सॉल्व केलं तर याला कितीचा भाग जातो 260 भाग जातो मित्रांनो, मला जागा नाही म्हणून मी डायरेक्ट भागाकार मानतो मित्रांनो, कारण तुम्हाला जागा तुम्ही प्रॅक्टिस करता नाही ते लिहू शकता, मला जागा नाही म्हणून मी भागाकार मानतो बरोबर। आता 14 ने 3640 भागले तर 260 येतं। आता पुढली स्टेप काय, आपण बोडोमसनुसार पहिल्यांदा भागाकार करतो नंतर गुणाकार करतो। आता 260 जर आपण 16 गुणलं तर मित्रांनो आपलं गुणाकार काय येईल मित्रांनो 4160 गुणाकार येतो। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचे, प्लस काय करायचे 340 करायचे बरोबर। आता पुढे काय वजाबाकी नाही, म्हणजे प्लस 340 जर आपण केलं, प्लस जर 340 केलं तर बघा मित्रांनो
आपलं काय उत्तर येईल? 4,500 आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. राजच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपयाच्या नोटा आहे. त्याच्याजवळ 140 रुपये आहे. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? तर मित्रांनो बघा, जेव्हा असा नोटांचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल तेव्हा काय करायचं माहिती आहे का? 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये याचं काय करायचं? याच्याशी आपल्याला गुणोत्तराशी सॉल्व करून घ्यायचं आहे. त्यानंतर म्हणजेच याचं काय करायचं? आपल्याला अशा प्रकारचं जे गणित आहे ते आपल्याला ऑप्शनवरनं सॉल्व करायचं आहे मित्रांनो, हे लक्षात तुम्ही ठेवा. आता याच्या टोटल आपल्याला त्याच्याजवळ 140 रुपये आहे. तर मित्रांनो 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये ह्या ऑप्शनमध्ये यांची गुणाकार करायचा आहे. जर टोटल या सर्वांची 140 बेरीज येत असेल तर तो ऑप्शन या प्रश्नाचं बरोबर उत्तर असतं मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 4 मॅच करून पाहूया. बघा 5 रुपयाच्या म्हणजे 5 × 4 बरोबर 5×20. त्यानंतर बघा 10 रुपयाच्या ऑप्शन 1 सोबत मॅच करून बघू. 10 × 4 किती आले? 40 आले बरोबर. आणि नंतर बघा 20 रुपयाच्या नोटा ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 4×20 तर किती आले? 4×2 = 8 म्हणजेच 80 आले बरोबर. आणि या सर्वांची आपण जर बेरीज केली, 80 + 40 + 20 बरोबर 140 मित्रांनो, या सर्वांची बेरीज येते म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे बरोबर उत्तर. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, ऑप्शनवरून आपण ह्या क्वेश्चन सॉल्व केलेला आहे मित्रांनो. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, 9 नंबरचा क्वेश्चन. एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते. तर दोन्हीही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल असं विचारलं मित्रांनो. एकाने भरते, दुसऱ्याने रिकामी होते. जेव्हा एकाने भरते आणि दुसऱ्याने रिकामी होते तेव्हा काय करायचं मित्रांनो? मग बघा 18 × 6 आता काय होतं? एकाने भरते आणि दुसऱ्याने रिकामी होते. तर आपण ह्या दोघांच्या 18 आणि 6 ची काय करणार? आपण वजाबाकी करणार. याची जर वजाबाकी केली तर किती येते मित्रांनो? 12 येते. आणि जेव्हा दोन्हींनी पण भरत असेल तर आपण काय करणार? प्लस करणार. या ठिकाणी एकाने भरते आणि एकाने रिकामी होते मित्रांनो, म्हणून आपण काय केलं? मायनस केलं. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता हे सहज सॉल्व जर केलं आपण तर बघा 6 × 6 = 12 2 × 2 = 9 9 राहिले म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा 10 नंबरचा क्वेश्चन बघा. जर ए म्हणजे वजा, बी म्हणजे अधिक, सी म्हणजे गुणिले, डी म्हणजे भागिले तर 27 × 81 × 9 = 6 हे किती? तर मित्रांनो या ठिकाणी द नाही मित्रांनो, या ठिकाणी डी. आता हे काय करायचं? या समीकरणामध्ये आपल्याला हे फक्त या किमती टाकायचे, 27 नंतर 81 त्यानंतर 9 त्यानंतर 6. तर काय विचारलं बघा, ए म्हणजे वजा. आता ए कुठे? या ठिकाणी बघा 9 आणि 6 मध्ये किती ए, म्हणजेच ए म्हणजे वजा. 9 आणि 6 मध्ये वजा चिन्ह येणार बरोबर. त्यानंतर बी म्हणजे अधिक. आता बी बघा 27 आणि 81 मध्ये काय आहे? अधिकचं चिन्ह येणार, म्हणजेच बी म्हणजे अधिक बरोबर. म्हणून इथे काय येणार? अधिक येणार बरोबर. त्यानंतर काय, सी म्हणजे गुणिले. या ठिकाणी सी नाही आहे, बी आणि डी आणि एस आहे फक्त. आणि त्यानंतर डी म्हणजे काय? भागिले. आता डी बघा 81 आणि 9 मध्ये काय आहे? डी आहे. म्हणून डी म्हणजे काय विचारले त्यांनी? भागिले. म्हणून भागिले बरोबर. आता जर आपण हे सॉल्व केलं तर बघा 27 + 99 = 81 म्हणजे ते किती आले? 9 आले. वजा 6 म्हणजे 27 + 6 मधनं 9 गेले किती राहिले? 3. 27 + 3 = 30 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 5 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा त्यानंतरचा लास्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल? आता मित्रांनो अशा प्रकारचे जे पट्टीचं किंवा तुकड्याचं जर उदाहरण विचारलं तर सिंपल काही करायचं नाही. आपल्याला या ठिकाणी 42 मीटर दिली आणि 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापायची. 42 × 6 = 6 × 6 = 7 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघ तर बघायचं 7 मीटर तुकडा निघेल. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे एक क्वेश्चन होते मित्रांनो. हा आपण पार्ट 1 पाहणार मित्रांनो, आणि पार्ट दुसऱ्यामध्ये जे बाकीचे जे क्वेश्चन राहिले मित्रांनो ते पार्ट आपण दुसऱ्यामध्ये पाहणार मित्रांनो. तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे हे SRPF गट 5 प्रश्न होते मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर ते जे लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे मित्रांनो ते सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा शॉर्ट ट्रिक्सनुसार गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सॉल्व करून भेटतील. बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.